विवाद पर राष्ट्रवादी कांग्रेस के विधायक रोहित पवार ने कहा कि कर्नाटक के भाजपा सरकार को फायदे के लिए महाराष्ट्र मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री शांत है क्या। साथ ही उन्होंने कहा है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने इस मामले में गंभीर निर्णय लेना चाहिए। खरं तर काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे जे सर्व खासदार सुप्रियाताई असतील, अमोल कोल्हे असतील, तसंच उद्धव ठाकरे साहेबांच्या गटातले खासदार मिळून, त्याच्यामध्ये भाजपचे खासदार नव्हते, त्याच्यामध्ये शिंदे गटाचे खासदार नव्हते, महाविकास आघाडीचे सर्व खासदार मिळून एक बैठक लावावी अशी अमित शहांना विनंती केली। त्यानंतर एक बैठक लागली ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कर्नाटकाचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र उपमुख्यमंत्री उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलं कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडनं की आम्ही काळजी घेऊ, आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथे असणाऱ्या मराठी माणसांना अडचण आणणार नाही असा शब्द त्या ठिकाणी त्यांनी दिला होता। ट्वीट या सगळ्या खोट्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या असल्या तरी त्याच्यावर आम्ही बोलणार नाही। पण आज जर आपण बेळगावमध्ये त्या ठिकाणी बघितलं, प्रथेप्रमाणे एकीकरण समितीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महाराष्ट्रातले काही नेते तिथं आंदोलन करत असताना त्याच्यात त्या अनेक लोकांना ताब्यात घेतलं गेलं आहे। त्याचा अर्थ जे भाजपचे मुख्यमंत्री आहेत कर्नाटकाचे, फक्त राजकारण करत आहेत, येत्या 4 महिन्यामध्ये कर्नाटकाच्या इलेक्शनचं त्यांना त्या ठिकाणी पडलेलं आहे आणि हे करत असताना मराठी माणसांची अस्मिता आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला त्या ठिकाणी ते तडा जाऊन देत आहेत असं माझं व्यक्तिगत मत आहे।